मे मध्ये रुग्णसंख्या केवळ 223 असणाऱ्या कल्याण डोंबिवलीने जुलैच्या 15 तारखेला 15,000 टप्पा गाठलाय, त्यामुळे ठाण्याला मागे टाकत कल्याण डोंबिवली हा कोरोनाचा नवा आणि मुंबई MMR मध्ये सर्वात मोठा हॉटस्पॉट ठरलाय. येत्या काळात आणखी ही गंभीर परिस्थिती उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. केंद्र सरकारनेही तसेच संकेत दिले. ठाण्याची रुग्णसंख्या 15,414 आहे, तर कल्याण डोंबिवलीची रुग्णसंख्या 15,510 आहे. दरम्यान सुरुवातीच्या काळातच आरोग्य व्यवस्थेची योग्य तजवीज न करणं महागात पडल्याची कबुली पालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे. नागरिकांनीही महानगरपालिकेच्या अपुऱ्या व्यवस्थेबाबत नाराजी व्यक्त केलेली आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये कोरोना कसा फैलावत गेला, सध्याची आकडेवारी आपण पाहतो आहोत. कल्याण डोंबिवलीमध्ये सध्या 15,510 रुग्ण आहेत. ठाणे महानगरपालिकेला मागे टाकलेला आहे. 15,414 रुग्णसंख्या आहे ठाण्यामध्ये. नवी मुंबईचा तिसरा क्रमांक 11,343 रुग्णसंख्या आहे. विरार वसईमध्ये 8,278, मीरा भाईंदरमध्ये 6,305 रुग्णसंख्या आहे. मुंबई MMR रिजनमधली ही आपण आकडेवारी पाहतो आहोत. कोरोनाचा नवा हॉटस्पॉट कल्याण डोंबिवली ठरतो आहे.